जगात जर्मनी आणि भारतात परभणी असं म्हटलं जातं, त्याचं एक जिवंत उदाहरण दिलं जातं ते येथील अवलिया असलेले पंजाबराव डक यांच्यामुळं। मात्र त्यांचा अंदाज खोटा ठरतोय अशी चर्चा यावर्षी सुरू झाली। त्यांनी केलेले यावर्षीचे अनेक अंदाज खरे ठरले असं शेतकरी म्हणत आहेत। महाराष्ट्रात कुठेही पाऊस पडला नाही त्यामुळे सगळे अंदाज खोटे ठरत आहेत, हे खरं आहे का? कोण आहेत पंजाबराव डक, काय आहे त्यांची पद्धत, हे जाणून घेण्यासाठी आजचा बोलबिंदाचा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी नितीन शिंदे, आपण पाहताय बोलबिंदास। शेतकऱ्यांच्या बांधापासून ते टी व्ही चॅनलपर्यंत सर्वत्र हे नाव सध्या चर्चेचा विषय ठरत आहे। बोला डॉक्टर साहेब। शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी द्या, सांगा ना। शनिवारपासून राज्यात पावसाला सुरुवात होणार। शनिवारपासून राज्यात पावसाला सुरुवात होणार, खूप पडणार आहे। आणि विशेष म्हणजे सुरुवात होईल शुक्रवारी नागपूरकडे पाऊस चालू होणार आहे, पण उद्या त्याला वातावरणामध्ये बदल होईल। पंजाबराव हे परभणी जिल्ह्यातील गुगळी धामणगाव या गावातील आहेत। लहानपणापासून त्यांना हवामान ऐकण्याची व हवामान बदलाची माहिती जाणून घेण्याची उत्सुकता होती। त्यातील त्यांनी हवामानाचा अभ्यास करून नैसर्गिक संकेतांचा उपग्रहांचा अभ्यास केला। त्यांचे शिक्षण BA पर्यंत झालं असून काही काळ त्यांनी शिक्षकी पेशासुद्धा केला आहे। शेतकरी बांधवांना पंजाबराव डक यांच्या हवामान अंदाजावर मोठा गाढा विश्वास आहे। डक हे राज्यातील 3 कोटी शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज पुरवत असतात। मात्र काही दिवसांपूर्वी बुलढाणा येथील सिंगाव जहांगीरला त्यांचा एक कार्यक्रम झाला, यावेळी हवामान अंदाज व्यक्त करताना पंजाबराव डक म्हणाले होते, तुमच्या पंचक्रोशीत 10 जून रोजी खूप मोठा पाऊस पडणार आहे, 10, 11 व 12 जूनला तुमच्या इथं गुडघ्या इतकं पाणी साचलेलं राहील, 10 जून नंतर तुमच्या परिसरात खूप पाऊस पडणार आहे, 10 ते 14 जून पर्यंत तुमच्या गावात खूप पाऊस पडेल। पंजाबराव डक यांचा हा हवामान अंदाज सपसेल खोटा ठरला आहे। 20 जून उजाडले तरी बुलढाणा येथील सिंगाव जागीर गावात पावसाचा एक थेंबही पडलेला नाही। याआधी पंजाबराव डक यांनी अंदाज वर्तवला होता की राज्यात 8 जून पासून पावसाला सुरुवात होईल, त्यांचा हाही अंदाज सपशेल खोटा ठरताना दिसत आहे। हा अंदाज ऐकून अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली पण अजूनही पाऊस पडला नाही। यंदा पंजाबराव डक यांचा अंदाज सपशेल फेल झालाय का? पण ते म्हणतात पावसाचा अंदाज चुकला नाही, चक्रीवादळ आलं आणि ते बाष्प घेऊन निघून गेलं। जर का ते चक्रीवादळ मुंबईच्या किनाऱ्याला धडकलं असतं तर महाराष्ट्रात पाऊस झाला असता। अंदाज ऐकून ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली त्याचं काय यावर ते म्हणतात, शेतकऱ्यांनी पेरणीचा निर्णय स्वतः घ्यावा असं मी नेहमी सांगत असतो। जमिनीत 1 इंच ओल असल्याशिवाय शेतकऱ्यांनी कधीही पेरणी करू नये। पण आता पंजाबराव डक यांना सोशल मीडियावरही ट्रोल केलं जात आहे। गावागावात आयोजित सत्कार सोहळ्यात बोलताना पंजाबराव डक यांनी व्यक्त केलेले अंदाज चुकीचे ठरल्याचं बोललं जात आहे, तर काही जण त्यांच्या बाजूनेही बोलत आहेत। याविषयी विचारल्यावर डक म्हणाले, 100-200 लोक माझ्या विरोधात बोलतात, हे जाणून बुजून मला विरोध करण्याचा एक प्रयत्न आहे, बाकी बहुसंख्य लाखो शेतकरी माझ्या पाठीशी आहेत। पण पावसाचा अंदाज सांगण्याचं तुमचं तंत्र काय आहे असं विचारल्यावर डक सांगतात, माझा शास्त्रीय नैसर्गिक आणि वातावरणाचा अभ्यास आहे, निसर्गात पाऊस येणार आहे की हे सांगणारे काही इंडिकेटर्स असतात, ते पाहून पाऊस येणार की नाही ते कळतं। बऱ्याचदा हवामानाचे अंदाज पाहताना वेधशाळा, हवामान तज्ज्ञ आणि पारंपरिक इंडिकेटर्सच्या आधारे हवामानाचा अंदाज देणारे यांच्यामध्ये शेतकरी कात्रीत सापडतो। पारंपरिक अंदाज बरोबर असतातही, मात्र सध्या ग्लोबल वॉर्मिंगचा तडाखा इतका मोठा आहे की भलेभले अंदाजही निष्फळ ठरू लागले आहेत। वेधशाळा वाऱ्याच्या दिशेचा, महासागरात निर्माण होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यांचा अभ्यास करते, मात्र ते देखील क्षणार्धात बदलत आहेत, त्यामुळे अंदाज अनेकदा काही प्रमाणात मागे पुढे होतात असेही वेधशाळा सांगते। मग प्रश्न असा उपस्थित होतो की कोणत्या अंदाजावर यापुढे शेतकरी निर्णय घेऊन पेरणी करतील किंवा शेती करतील? वेधशाळा, हवामान तज्ज्ञ यांचे अंदाज चुकले तर पावसाच्या भरवशावर शेतकरी शेती कशी काय करणार? अलीकडच्या काळात कमी झालेला पाऊस, वाढलेलं ग्लोबल वॉर्मिंग याकडे कोणी गांभीर्याने पाहणार आहे का? याबद्दल तुम्हाला काय वाटते आणि हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आपण कमेंटद्वारे आम्हाला नक्की कळवा। आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा। धन्यवाद।